कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. हो बस आपल्याला तुमच्यासारखे युवा पाहिजे अजून, तुमची युवा सेना. हो मी आता मी सध्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत होतो. हा हा तर मी लॉकडाऊन पासून कंपनीकडे खूप सारं लक्ष दिलंय. राजेंद्र सर पण कोऑपरेट करतात, आम्ही पण त्यांना कोऑपरेट करतोय. खूप चांगलं काम करताय ते आणि कॉटन गुरु पण खूप चांगलं काम करताय. मागच्या वर्षी पण मी जोडलो होतो आणि मी होता होईल तेवढं माझ्या पर्याय आमच्या सभासदांना सांगतोय की आपण असाच या प्रोजेक्टवर काम करतोय, आपल्याला खूप मोठा चान्स मिळणार आहे, खूप सारे प्रॉफिट होणार आहे. तर त्यांचं प्रश्न फक्त एकच असतो. हॅलो बोला ना. त्यांचा प्रश्न फक्त हा एकच असतो की बाबा पैसे वगैरे भेटले पाहिजेत, कारण की त्यांचं असतं सगळ्यांचं. आम्ही त्यांना म्हणजे खतं पण बरेच म्हणजे रिझनेबल प्राइस मध्ये अवेलेबल करून दिले, बऱ्याचशा गोष्टी होता होईल तेवढा आम्ही त्यांना रिझनेबल प्राइस मध्ये दिले, खतं आपलं बी झालं, बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यांना रिझनेबल प्राइस मध्ये होता होईल. त्यांना जास्त काही बाहेरून पैसे घ्यायची गरज लागणार नाही. ते म्हणतात की आम्ही जास्त जास्त 8-10 दिवस वरती द्यायचं म्हणजे कॅपॅसिटी नसते कोणाची पण, आणि त्यांनी पण बाहेरून मार्केटमधून पैसे घेतलेले असतात ना. तर त्यांना बाकी त्यांना पण कळतं की यांचा कापूस एकला पैसे मागायला सुरुवात करते लोक. तर ते म्हणतात फक्त पैशाचाच प्रॉब्लेम, बाकी काही प्रॉब्लेम नाही. ते कापूस द्यायला पण चांगलं आहे, क्वालिटी पण चांगलं. मी त्यांना स्वतः मी मागच्या वर्षी सांगितलं ना औरंगाबादला आलेत तेव्हा, ते कापूस मध्ये कचरा नसायला पाहिजे. कचरा नसला आपला कापूस अमेरिकेपेक्षा पण जास्त उजळ भरतो. तस मी त्यांना बोललो की बाबा तुम्ही कापूस क्लीन ठेवा, स्वच्छ ठेवा. कोणी गुणवत्ता करू लागते प्रोसेस मध्ये आहे कोण देणार. हा मी तेच सांगतो त्यांना पण पाणी आणि कचऱ्याचे पैसे कोणी देणार नाही. बघा आपल्यापेक्षा आपला खरीदार हुशार आहे, त्याच्यापेक्षा त्याच्या खरीदार हुशार आहे. हो आणि पाणी म्हणजे बेसिकली शेतकरी नेहमी मिक्स करत, हे व्यापारीच मिक्स करतात नेहमी. माझ्या समोरचे मी बरेच प्रसंग बघितले आता नाही म्हणजे 10 वर्षापूर्वी की ते हँडपंपला पाणी मारतात. त्यांना म्हणजे विचारलं मी म्हणजे पर्सनल नाही, मी म्हणजे ते मार्केटमध्ये यावर्षी आपण डिस्कस केला, पर्सनली पर्सनली विचारला होता बाबा आता मी हँडपंप न पाणी का मारतात. ते म्हणे हा कापूस ड्राय होतो म्हणे तिथपर्यंत जाऊ जाईपर्यंत म्हणून आपण हा हँडपंप न पाणी मारतो. म्हणजे या वर्षी विचारला मी हा प्रश्न, म्हणजे मला त्याची कल्पना नव्हती एवढी की नेमकं काय आहे म्हणून. ते म्हणे हा कापूस आपण कुठं म्हणजे बाहेर पाठवतो ना म्हणे, तर हा ड्राय होतो म्हणे, त्यासाठी आपण हा हँडपंप न पाणी मारतो. पण ते चुकीचं उत्तर होतं, ते कापसाचं वेट जास्त भरासाठी पाणी मारतो. बरोबर आहे, पण आता ते काय सांगायचं त्याने की ओल्या कापसावर पण ते पाणी मारतात आणि कोरड कापूस वर पण ते पाणी मारतात, कारण की त्यांना असं वाटतंय की पाणी मारल्याने त्यांचा वजन वाढतो, जास्त माल भरता येतो गाडीमध्ये, म्हणजे त्यांना भाडा स्वस्त पडतो. पण मालाच्या गुणवत्तेवर त्याचा खूप वाईट असतो संदीप भाऊ. आणि ते आपण जेव्हा जेनिंग करू ना तेव्हा मी हेच करून समजून देऊ तुम्हाला की कसं आपण गुणवत्ता जाणून तुम्ही पैशाशी चांगला धनलक्ष्मीची कमाई तुम्ही करू शकता आणि खरीदाला त्याचं. हो ना, तेच आम्ही राजेंद्र सरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे कंटिन्युअसली. त्यांनी जे जे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट केले आम्ही त्यांना पुरवले, होता होईल तेवढे पुरवले गेले. आणि काही कधी कधी एखादं लेट पण झाले सर, पण तरी पण आम्हाला राजेंद्र सरनी खूप सहकार्य करतात. ते सांगतात पण वेळोवेळी, आम्ही कधी प्रश्न विचारले सर असं आहे आपण असं काम करतो करतोय. कधी कधी म्हणजे असं वाटतं की बाबा आपण इतकं करतोय पण मग आपण वेस्ट नाही व्हायला पाहिजे तेवढी म्हणजे म्हणजे कॉटन ग्रुप पण आम्ही पण एफपीओस पण नाही नाही आम्हाला पण ते जाण्यात आता. बघा आमची वेळ पण बघा आणि तुमची वेळ बघा, किंमत तर वेळची दोघांसाठी आहे बरोबर ना. आम्हाला पण हे आमचा व्यवसाय संदीप भाऊ, व्यवसाय माझा व्यवसाय असा आहे की एक दिवस फक्त मी कन्सल्टिंग कोणाचा जर केला ना तर 1 लाख रुपये माझी आवक होऊ शकते. आणि मी एफपीओ साठी जितका वेळ दिलाय ना, आपण केव्हाही पैशा बाबत केव्हाही एफपीओ ला सांगितलंय तुम्ही मार्केट विषय विचारा मला की तुम्ही खरेदी विक्री विषय विकाय विचारा, आम्ही कुठेही पैशाची चर्चा करत नाही तुमच्याकडे. नाही नाही बरोबर आहे, खूप छान बरोबर आहे. तर एक 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 मिशन आहे आणि या मिशनला आपण असं पुढे घेऊन जायचं आहे की माझा एक फोन कॉलचे 10,000 रुपये जे मी दुसऱ्यांकडून घेतो, एफपीओ साठी 100 फोन कॉल पर केले ना तरी पैशाचा 1 सेकंड साठी विचार मला येत नाही.
की आपण इथे पैसे कुठे काय नाही सर बरं एक 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 ठरावच केला आहे मनामध्ये की आता एफपीओ ला कमीत कमी 100 एफपीओ ला कमी करून दिला शिवाय मला चैन पडणार नाही कमीत कमी म्हणतो एक छोटासा मी माझा जॉब सोडून शेतकऱ्यांसाठी आणि थोडं कंपनीचं पण बेनिफिट म्हणजे कंपनी पण ग्रोथ होण्यासाठी मी पण हे केलं की आपल्याला हे करायचंच आहे आता बरोबर आहे जॉब तर साईड बाय साईड चाललो होता पण आता सीएसयू सेंटरची वाट बघत होतो आपल्याला भेटते का नाही भेटते भोकरदन मध्ये बरोबर तर ते खूप छान गोष्ट आपल्याला भेटले तर आपण त्याच्यात पूर्ण 100% वर्क आउट करणार आहे आणि जोपर्यंत 100% वर्क म्हणजे हे देत नाही तोपर्यंत इनपुट भी भेटत नाही ना आउटपुट नाही भेटणार ना आणि बघा मी पण एक निश्चय केला की आपण आता सुरुवातीला छोट्या का होत नाही 20 गाठी केले तरी पुढच्या वर्षी जास्त होईल आता थोड्या होईल त्याच्या पुढच्या वर्षी थोडं जास्त होईल नाही जास्त होईलच आणि आपण 20 लाखाच्या बजेटच्या अनुसार काम करणार 100 गाठी 500 क्विंटल काय मोठी गोष्ट आहे तुमच्याकडे 10,000 क्विंटल मध्ये तुम्ही सांगा ते आहे फायनान्शियली प्रॉब्लेम तुमच्याकडे 500 शेतकरी आहे ना हो एक शेतकरीला एक क्विंटल सांगू नाही शकत आपण एक क्विंटल तुम्ही एफपीओला द्या आणि त्याचे पैसे एक महिन्यानंतर घेऊन द्या सर्व म्हणजे असे गोष्टी बरेच आहे पण कसं आहे गावाकडच्या जे थिंकिंग आहे ना शेतकऱ्यांच्या इतक्या निगेटिव्ह आहे की मला म्हणजे मी विचार पण नाही केला होता एक क्विंटल म्हणलं त्यांना असं वाटतं की हा कायम स्वरूपी घेऊन जाणार आहे आपले पैसे कधी येणार भेटणार आहे ते पूर्ण घ्यायचं एखाद्या वेळेस हे सर्व आपण करून पाहिलं आहे शेतकऱ्यांनी एफपीओनी पण करून पाहिलं आहे पण अल्टिमेटली काय मला आज काय मिळतो ना तेच असते शेतकऱ्याचं म्हणत आणि आज आपण आज काय आज त्यांनी माल टाकला की पैसे घेऊन बस बस हालाय तुम्ही म्हणजे त्यांना एखाद्या वेळेस कधी 50-50 पैसे रेट कमी असलो चालतो पण पैसे कॅश पाहिजे कॅश पाहिजे कारण त्यांची अडचणी वेगळी आहे त्यांना पैसे आहे त्यांना खर्च आहे त्यांना खरेदी करायची आहे जे पण त्यांचं कारण आहे पण आपण त्याला ते त्याचं कारण आपल्याला ठाऊक आहे आणि आपण इतके वर्ष झाले आम्ही पण 30 वर्ष झाले शेतीमध्ये काम करत आहोत 15 वर्ष झाले आता ट्रेनिंग करत आहोत शेतकऱ्यांची तर हे आपल्याला माहिती आहे तुम्ही तर स्वतः गावामध्ये बसून तुमच्या एफपीओ मध्ये काम करत आहात म्हणजे तुम्हाला तर हे आमच्यापेक्षा जास्त ठाऊक असणार की आजची जी किंमत आहे ना आजचा 1 रुपया आणि उद्याचा 100 रुपया शेतकऱ्याला दिला तर तो म्हणेल मी उद्यासाठी उद्या सांगतो पण आजचा 1 रुपया तर मला नाही की नाही त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंज करायचं नाही पैसे आज द्यायचे माल पास झाला ते पैसे घेऊन द्या आणि खरीददाराला सांगायचं तुमचे पैसे नको भाव द्या चांगले भाव द्या गुणवत्तेचे भाव द्या आणि तसं खरा मोल आम्हाला द्या तर हे जे गॅप आपल्याला मिळणार आहे ना हे होणार तुमच्या ब्रँडिंगच्या गॅप हा गॅप पण लोकांना विश्वास बसणार आज एक खरीदार हा गॅप पण भरून निघेल जोपर्यंत लोकांना ट्रस्ट होत नाही तोपर्यंत थोडस टाइम लागेल आणि आपण भरून निघेल काही काळानंतर खरेदीची सिस्टम चेंज करायची नाही पैसे 12 महिन्यामध्ये जेव्हाही कापूस खरेदी केली ना पैसे रोख द्यायचे शेतकऱ्यांनी सांगू दे एक दिवस की आता तुम्ही 15 दिवसात दिला तर चालेल खूप झालं तुमचं रोख देणं आता 10 रुपये जास्त द्या आणि 15 दिवसामध्ये पेमेंट द्या तेव्हा आपल्याला कळेल की आता त्यांमध्ये व्यापारी बुद्धी व्यापारी बुद्धी आलेली आहे त्यांच्याकडे म्हणजे त्यांना असं व्यापारी बुद्धी नाही म्हणजे छोटे छोटे शेतकरी आहे मोठे पण त्या थिंकिंगचे असं काही नाही त्यांच्याकडे पैसे नाही काही नाही त्यांचे पण तेच थिंकिंग आहे थिंकिंग चेंज करण्याची सध्या काय आपला काय नेम पण नाही आणि ते आपल्यासाठी इमिडिएटली पॉसिबल पण आहे ते आपल्याला ते असं असेल ना एक 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 दिवाल आहे त्याच्यावर आपण जर डोका मारला तर दिवाल तुटणार नाही मोठा चेंज आपल्याला आज करायचं नाही हळूहळू येणार त्याचे हळूहळू येणार खरंच येणार आता जे आपण कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशन विषय तुम्ही ऐकलं असेल एक तुमचा सारखा पुढारी एफपीओ ला संगती घेऊन आणि पुढारी शेतकऱ्याला संगती घेऊन आपण बनवलेला आहे त्यांना भाऊ एक स्लाइड असेल का कॉटन गुरु महाएफपीओ फेडरेशनचे फायदे काय आहे मी राजेश सरला बोललो होतो या विषयावर की सर जसं लॉकडाऊन संपन्न ना तर तसे बाबा पण बोलले त्या विषयावरती
आपण म्हणजे तुम्ही एखादा समज कार्यक्रम कधी घेतला असता तर पण तुम्ही म्हणले तसं बोलले तसं सरकार गव्हर्नमेंट परमिशन देत नाहीये ना तर त्याच्यामुळे आणखीन जास्त आपल्याला इन्कम आला असताना आता कसं आपल्याला लोक जुडले असतील फटाफट लोक जुडले असतील नंतर काय आता फेरबदल झाला तर आपण ते पण कार्यक्रम आमची तर 2 दिवसांमध्ये तयारी होऊन जाणार कारण की आपल्याला काय करायचं ते आम्हाला माहिती आहे आमचा प्लॅन पूर्णपणे रेडी आहे 5 वर्षांमध्ये आपल्याला करायचं आहे एफपीओ मध्ये तर जन्मभाऊ ते स्लाइड आहे का कॉटन गुरु माय एफपीओ ची काय काय फायदे आहे म्हणजे काय सर्व्हिसेस आहे ना तर हे सेवा प्रदान करणार आहेत की एफपीओ साठी शाश्वत व्यवसाय योजना बनवणे म्हणजे एक बिझनेस प्लॅन संदीप भाऊ तुम्ही युवा आहात तुम्हाला माहिती आहे बिझनेस प्लॅनचं काय महत्व आहे नाही मी पण एक म्हणजे मी पण एक प्रायव्हेट म्हणजे हॉटेलमध्ये जॉब करतो इंटरनॅशनल हॉटेलमध्ये 5 स्टारमध्ये तर मला माहित आहे गेस्ट म्हणजे काय करायचं काय नाही कसं हँडल करायचं परिस्थिती लोकांना आपलं मार्केटिंग नसली तर तुमचं कोणतंही ऍक्शन तुम्हाला काय बिना प्लॅनिंगचं कोणतंही ऍक्शन वेस्ट ऑफ एनर्जी असू शकतो हो हो है ना तर एक ते आहे त्यांना भाऊ थोडं झूम करू शकता का दिसत नाही आणि सर होता होईल ऍज अ पॉसिबल हे मला कधी सेंड केलं तर खूप बरं होईल कारण की मी पण सगळ्यांना पर्सनली एकेकाला वाचून दाखवून की बाबा हे असे बघा असं आपल्याला असं फायदा होणार तसे फायदा होणार शेतकऱ्यांना बिलकुल संदीप भाऊ नक्कीच करणार आहोत आम्ही आणि दुसरा एक शासकीय तसेच खासगी खरेदारांसाठी विपणन संबंध मतलब खासगीकडे जायचं की सरकारीकडे जायचं आणि शासकीयकडे गेलो तर काय काय तुम्हाला लक्ष द्यावं लागेल मागच्या वर्षी जर तुम्ही औरंगाबाद मध्ये आला असाल किंवा तुम्ही ऐकलं असेल आपण एक एक स्टेप सांगितलं की सीसीआयला देण्यासाठी हे तुम्हाला करावं लागेल आणि आज होतो ना कार्यक्रमाला हो ना होता ना तुम्ही तर ते पद्धतीचे असलं पाहिजे ना असंच हवेमध्ये बंदूक टाकून काय नाही होणार आहे हा ते मेन पॉइंट म्हणजे मी जेव्हा शेतकऱ्यांसोबत मी बोलणं केलं ना तर बरेच लोकांचे थिंकिंग पण निगेटिव्ह आहेत पण आपण त्यांना हळूहळू होईल चेंजेस आपल्याला त्यांचे थिंकिंग चेंज करायचं आपल्याला काम करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की करून दाखवायचं आणि शेतकऱ्यांना गोळा करून पण ते करून दाखवायचं एकदा एकदा झालं ना तर एकदा करायचं फक्त नंतर ते स्वतःहून आपल्या मागे येणार आहे फक्त एकदा करायची गरज आहे कुठेतरी बरोबर आणि अद्यावत बाजार अहवाल देणे हे कोणी सांगत नाही तुम्ही मागच्या वर्षी पण आम्ही सांगितलं होतं सरकारला विका किंवा लोकांनी लोकडाऊन पर्यंत ज्यांनी नाही घेतले ना तेव्हा त्यांनी फोन केलं की तुम्ही नोव्हेंबर मध्ये सांगितलं डिसेंबर मध्ये सांगितलं जानेवारी मध्ये सांगितलं फेब्रुवारीचा एफपीओ मीट मध्ये मुंबई मध्ये पण सांगितलं की विका कापूस घेऊ नका या वर्षी विका पण आम्ही नाही विकलं आमची खूप मोठी चूक झाली आता पुढच्या वर्षी तुम्ही जे सांगणार ते अक्षरशः आम्ही करणार आहोत हो हो ना सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की कापूस ठेवू नका यावर्षी विका कारण की आम्हाला तर फॉरेनच्या मार्केटचा पण ट्रॅक असतो 6 महिन्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटचा ट्रॅक असतो बरोबर आहे आणि लोकल मार्केट मध्ये पण ट्रॅक असतो मी भारताचा एकमात्र सर्टिफाईड कॉटन व्हॅल्यूअर आहे कॉटन सेमिनार मध्ये माहिती झालं म्हणजे हे सर्व आपल्या स्टडी मध्ये आहे दुसरा सर्वोत्कृष्ट सरकारी योजनांची माहिती आता खूप योजना आहे पण आपल्यासाठी कोणती चांगली आहे ते कोणता लाभ आपल्याला देणार आहे करण्यासारखं काय किती खर्च आहे लोकांनी स्मार्ट योजनामध्ये जिनिंग फॅक्टरी साठी परवानगी घेतली आता त्यांना ठाऊक येत नाही की जिनिंग फॅक्टरीमध्ये 3 करोडचा खर्च आहे हो ना तेच ना खिशातून 1 करोड 20 लाख रुपये द्यावे लागेल जिनिंग फॅक्टरीमध्ये आणि खरीदाराशी संधी झालीच नाहीये आणि ज्याच्या जी संधी झाली आहे ते खरेदीदाराला डायरेक्ट ते ओळखत नाही तर उद्या काय गॅरंटी आहे ते माल घेणार तेच ना मग ते म्हणजे एकदम जम्प नाही करून चालेल हळूहळू गोष्टी करायला अर्धा हाफ कुक जेवण केव्हाही खायचा नसतो आणि अर्धा पकवलेला बिझनेस प्लॅन केव्हाही तुम्हाला फायदा देऊ शकत नाही अर्धा पकडलेला बिझनेस कधीच फायदा देऊ शकत नाही लोकांचं ऐकून करायचं नाही आपल्यासाठी काय चांगलं आहे ते आपण कोणीतरी प्रोफेशनल आपल्याला सांगितलं पाहिजे की हे तुमच्यासाठी बेस्ट आहे आता करण्यासारखं आहे भांडवल जे आता आपला प्रश्न आहे साबले एफपीओ मध्ये की कसं मिळवायचं काय कोणता रिझनेबल दर आहे काय काय आपल्याला पर्याय आहे त्याच्यासाठी डॉक्युमेंट कसे बनवायचे का आणि कसे ते तयार करायचे जर वीक डॉक्युमेंट असतील तर 3-6 महिन्यामध्ये होमवर्क करून त्याला कसं सुधार करायचं त्याच्यावर हे पण कोणीतरी सांगितलं पाहिजे ना आपल्याला हो हो सांगितलं पाहिजे आणि वेल प्लॅनिंग पाहिजे त्याच्या मागे मोटिवेशन पाहिजे काहीतरी की बाबा आपण काय टार्गेट ठेवायचं टार्गेट काय करायचं आपल्याला नाही तर उगाच काम करून म्हणजे करायचं नाही टार्गेट काय करायचंय मोटिवेशन काय आपल्याला एक आउटपुट किती इनपुट किती आहे हे डॉक्युमेंट नाही हे तुमची ओळख आहे
जे फायनान्स कंपनी आहे ते काकासाहेब साबळे आणि संदीप साबळेचं तोंड बघणार नाही, कॉटन तोंड बघणार नाही ना, ते फक्त डॉक्युमेंट बघणार आहे. हो, आपली ओळख असून आपण टॉप एमडी पर्यंत पोहोचू शकतो, पण डॉक्युमेंट वीक असले तर हो तेच ना मग है ना. तर ते आम्ही करून घेतो की कसे तुमचे डॉक्युमेंट स्ट्रॉंग करायचे, क्रेडिट वर्दीनेस वाढवायची तुमची, जास्तीत जास्त सूट देण्यासाठी विविध खत बियाणं आणि कृषी उपकरणं हे खूप महत्वाचं आहे. तुमचे 20-25% पैसे तुम्ही हळूहळू याच्यामध्ये वाचू शकता, आणि उत्कृष्ट बियाणे आणि खत मिळाले ना तर अर्धा युद्ध आपण जिंकू जातो हो मध्ये आणि गुणवत्तेमध्ये. आता सोयाबीन किती फेल झाले, कापसामध्ये 5-5 सीड लोकांनी टाकले आणि कोणता आला कोणता ना आला त्याचा ट्रॅकच नाही कोणाला. नाही आम्ही पण काही दुसऱ्या क्षेत्रात पण आम्ही मागच्या वर्षी काम केलं होतं ना, आम्ही पण त्यांना काही बियाणे दिले, आम्ही त्यांना सांगितलं होतं की प्लीज करून हा मिक्स नका करू, जेणेकरून आपल्याला लक्ष देईन उत्तम क्वालिटी कोणती, बॅड क्वालिटी कोणती, कोणत्या याला जास्त माल येतो कोणत्या खराब असतो. बरोबर आता पहिल्यांदा पूर्वी लोकांना लक्ष देणार सगळं मिक्स करून देऊन लायचे, आता पण आता शेतकरी पण बरेच फायदा झाला की नाही ते पण करणार नाही, नुकसान झाला की नाही ते पण नाही करणार. त्यांना ते सांगितलं की आम्ही म्हणजे प्रश्न सांगितलं आम्ही की बाबा हा जे कापूस लावायची तुम्हाला किंवा सोयाबीन लावायची हा मिक्स नका करू, फक्त कुठं लावा जिथं लावा तिथं लावा, फक्त मिक्स नका करू, होता होईल तेवढं आपलं लक्ष देईन त्याचे बेनिफिट. या वर्षी आपण जे जे करायचं ना संदीप भाऊ, तुम्हाला असं बेस्ट कंपन्यांचे बियाणे आणि खतांमध्ये आपण असे पर्याय देऊ ना की तुम्हाला पण वाटणार की एक गाव एक वाहन करण्यासारखं आहे. बर बर है ना. तर ते असं काही नाही, आमच्या म्हणजे सभासद मध्ये पॉझिटिव्ह सभासद आमचे जे कंपनीचे मेंबर आहे ना सभासद, त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग वाले पण आहेत, असे काही नाही की निगेटिव्ह थिंकिंग वाले, पण पॉझिटिव्ह थिंकिंग वाले पेक्षा निगेटिव्ह थिंकिंग वाले जास्त आहे ना. आणि आपल्या शाळेत बघा, कॉलेजमध्ये बघा, समाजमध्ये बघा, जगमध्ये बघा, तसेच लोक असतात, पण जग चालतं पॉझिटिव्ह थिंकिंग वाल्यावर. हा, थिंकिंग वाले सांगितलं तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह आहे ना. तर भाऊ ते जरा कम्प्लीट करायचे त्यांना भाऊ, दोन पॉइंट राहिले आहे ते आपण कम्प्लीट करून घेऊ. बोला. ओके. नाही ते स्क्रीन वर आले ना तर होणार है ना. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न आणि गुणवत्ता वाढवायचं हे महत्वाचं. उत्पन्न वाढला ना आणि गुणवत्ता वाढली, तुमचा खर्च आपोआप कमी होऊन जातो. आता ते खूप जास्त खर्च लागत आहे ना शेतकऱ्याला, तर ते खर्च ऑफसेट होऊन जातो ते उत्पन्न मध्ये. तर उत्पन्न आता 10-12 करोडांमध्ये, 7-8 करोडांमध्े, 5-6 करोडांमध्ये आणि बागायतीमध्ये 15-17-20 हे खूप कमी आहे. करोडांमध्ये कमीत कमी 17-20 पाहिजे आणि बागायतीमध्ये तुमच्या 25-35 पाहिजे उत्पन्न. तर तुम्हाला हे अमृत पॅटर्न, कॉटन गुरु अमृत पॅटर्नने आणि कॉटन गुरु प्रदर्शन शेत बनवून आम्ही तुम्हाला करून दाखवतो. तुमच्याकडे पण जर तुम्ही 50 एकर शेत कोणाच्याही असो तुम्ही जर दिला, तर त्या शेतकऱ्यांसंगती काम करून त्याला प्रशिक्षित करून आपण तिकडे उत्पन्नामध्ये त्याला वाढ करून दाखवू शकतो कॉटन गुरु अमृत पॅटर्न मध्ये पुढच्या वर्षी. सर्वांसाठी एक मॉडेल तयार पुढच्या वर्षी बघण्यासाठी आणि घेण्यासाठी है ना. त्याचा आणि सर एका वर्षी उत्पन्न वाढलं ना ऑटोमॅटिक पुढच्या वर्षी आपल्या कोणाकडे जायची गरज नाही, ते स्वतः आपल्याकडे येतात, कॉन्फिडन्स येतो ना. आणि अनुपालन आणि कारभाराच्या बाबतीत एफपीओला मार्गदर्शन करणे हे सर्व खूप महत्व आहे. गव्हर्नन्स कम्प्लायन्स, आता एफपीओ म्हणजे कंपनी बनली आहे, तुमच्या कंपनी ऍक्ट मध्ये रजिस्ट्रेशन झालं आहे, तर त्याच्यासाठी काय कम्प्लायन्स आहे, केव्हा एजीएम घ्यायचं, केव्हा तुम्ही त्याचे रिटर्न भरायचे आणि काय काय त्याच्यामध्ये कम्प्लायन्सेस तुम्हाला करावे लागतील, तुम्ही केलंय की नाही आणि ते कमी खर्चामध्ये कसं करून घ्यायचं याच्याविषयी पण मार्गदर्शन असते. आणि काय काय नाही तर तुम्ही डीलिस्ट होऊ शकता केव्हाही आणि तुमच्यावर पेनल्टी येऊ शकते. आणि एफपीओची शेतकरी निष्ठा आणि सदस्यता हे पुढे जाऊन खूप मोठा चॅलेंज होणार आहे. 10,000 एफपीओ नवीन बनवण्याची जाहिरात सरकारने केली आणि ते करून दाखवणार आहे. तर याच्यामध्ये नवीन नवीन शेतकरी मेंबर नाही होणार आहे. आता जे शेतकरी आपल्याकडे मेंबर आहे ना ते दुसऱ्या एफपीओ मध्ये होणार आहे. तर एक दिवस असा येणार 1-2 वर्षामध्ये एक एक एफपीओ तीन तीन एक एक शेतकरी 3-3 5-5 एफपीओ मध्ये मेंबर आहे. त्याच्यावर काय बंधन पण आहे सरकारचा, म्हणजे आपल्याला कोणती मोठी खरेदी असली की शेतकरी ती ऍक्च्युली त्याच्यासाठी हे मारामारीच होणार आहे शेतकरी खेचण्यासाठी, तर ते होऊ नये आपल्यासाठी. म्हणून
आता पासून आपण जर त्यांच्याशी आपला संवाद वाढवला आणि बिझनेस वाढवला तर शेतकरी कुठेही आपल्याला सोडून जाणार नाही. दादा ऑफर काय तर दाखवा नेक्स्ट पेज वर. तन्मय भाऊ आपण जसं आता ह्या लॉकडाऊनचा काळ संपून जाईल ना तर ह्या वर्षी नाही जरी झालं तरी पुढच्या वर्षी आपण म्हणजे शेतकरी मेळावा असा घेऊ की सगळ्यांनी बघितलं पाहिजे की अरे बाप रे काहीतरी आज खूप मोठा कार्यक्रम झालाय आणि त्याची मार्केटिंग करणं हा गरजेचं आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं आणि ते केलंच पाहिजे. लोकांसमोर आपण लोक नाही येणार तर आपण लोकांसमोर पोहोचलं पाहिजे. हा मी तर पर्सनली आता एकेकाला समजून मी तर सांग आम्ही सांगतोच आहे बाबा तर 5 वर्षापासून सांगताय पण ह्या वर्षी थोडं मी त्याला मॉडिफाय करून सांगतोय की बाबा अशाने असे फायदे होणार आहे अशाने असा फायदा होतो. नेमकं कॉटन गुरु आहे काय नेमकं ते कॉटन गुरु म्हणल्यावर त्यांना कॉटन म्हणजे कापूस लक्षात गुरु म्हणल्यावर ते म्हणते भानगड काय तर मी त्यांना सांगितलं कॉटन गुरु कशी काम करते काय काम करते त्याच्यापासून बेनिफिट काय होणार आहे काय नाही. फक्त एवढा की आपल्याला ट्रस्ट करायचंय थोडं हळू प्रोग्रेस होईल पण एकदा प्रोग्रेस झाला की पुढच्या वर्षी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. कंपनी स्वतः आपल्या घरी येणार पुढच्या म्हणजे येणार आहे काळात आणि खरीदार तुमच्या घरी बघा आपला उद्देश काय खरीदार तुमच्या घरी घेऊन यायचा पैसे रोख द्यायचे आणि तुम्हाला कोणतंही तुमचं उत्पन्न असो ते विकण्यामध्ये तुम्हाला मदत करायचं कापूस असो की गाई असो है ना. तर आता त्याच्यापेक्षा जास्त एका शेतकऱ्याला काय पाहिजे. मला तर असं म्हणजे माझे नाही नाही मला तर असं म्हणजे एकदम 100% वाटतं की हा जो प्रोजेक्ट आहे हा खूप पुढचा म्हणजे ह्या वर्षी तर जाईलच पण पुढच्या येणाऱ्या काळात पण खूप प्रोग्रेस होणार आहे. फक्त आपलं स्वतः आता थोडं स्ट्रगल करावं लागणार आहे आणि आमचे सभासद पण मी त्यांना मोटिवेट करणारच आता युवा शेतकरी हा सर युवा शेतकरी हो नाही नाही युवा शेतकरीच घ्यायला लागतं हे थोडे ओल्ड जे ओल्डेज आहे ना त्यांच्या लक्षात पण येत नाही आणि त्यांना टेक्निकल बाबत त्यांची सल्ला घेऊ आपण त्यांची सल्ला घेऊ पण काम तर युवा शेतकरी करणार आहे. 25 ते 45 हे जे वय आहे ना त्याचे जे शेतकरी 20 ते 45 त्यांना धरा आणि हे बघा आपलं एक मोबाईल ऍप्लिकेशन येणार आहे मोबाईल ऍप्लिकेशन संगती आपला कार्ड येणार आहे असं जे कार्ड तुम्ही फोटोमध्ये बघत आहात आणि त्याचे शुल्क बघा 1 ते 5 जे मॅक्झिमम शेतकरी 82% महाराष्ट्रामध्ये 1 ते 5 एकर मध्ये आहे. बरोबर आहे त्याच्यासाठी 12 महिन्याचा शुल्क फक्त 1000 रुपये 3 रुपया रोजचा शुल्क आहे. हो हो आणि 10 ते 20 एकरचे आहे त्यांच्यासाठी 2000 रुपये आणि जे 20 एकर पेक्षा जास्त एकदम मोठे शेतकरी श्रीमंत शेतकरी आहे त्याच्यासाठी 12 महिन्याचे 5000 रुपये 400 रुपये महिन्याचे पण नाही झाले. असं आपण असं दर ठेवलाय की जे ओरिजिनल दर आमच्या जे प्लॅनिंग होता की एक आपण मोबाईल ऍप्लिकेशन देतो कार्ड देतो आपलं मार्केट रिपोर्ट देतो बाहेरशी संधी करून देतो खरीददार भांडवल आणून देतो आणि हे सर्व केल्यानंतर 12 महिन्यामध्ये 30,000 रुपये तर आम्ही हे करत होतो पहिले एफपीओ काय केंद्रामध्ये एक एक शेतकरी आम्हाला 30,000 रुपये देत होता गुजरातमध्ये आणि दुसऱ्या स्टेटमध्ये असं होतं. अच्छा 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 हा एक एक शेतकऱ्याकडून असं होतं आणि आपण यावर्षी असं ठरवलं की आता सर्व बंद करायचं शेतकऱ्यांची परिस्थिती बघून कोरोना काळ आहे पाऊस अतिवृष्टी आहे आणि हे फक्त अल्प समयासाठी आपण ही स्कीम ठेवली आहे त्याच्यामध्ये ऍप ऍड केला त्याच्यामध्ये कार्ड ऍड केला. जुन्या स्कीम मध्ये तर ऍप आणि कार्ड काहीच नव्हता फक्त माहिती होती माहितीचे पैसे हे जे बाहेर मिळवून देणार आहोत तुम्हाला. बरं हे जे आता हे जे स्लाइड शो आले ते शेअरिंग मध्ये तर हे पब्लिश करता येईल का जसं मला पाठवल्यानंतर का फक्त याला सांगायचंय आपल्या मेंबरला सांगायचंय फक्त हो करता येणार ना काही हरकत नाही ना आपल्याला तर सांगून करायचं आहे ना लपून तर काय कामच नाही करायचं केव्हा ही नाही नाही काही कंपनीची प्रायव्हसी पॉलिसी असते ना प्रोटोकॉल असते काही कॉटन गुरुचे असतात मला म्हणजे नाही माहित मला नाही हे आपण शेतकऱ्यांसाठीच आहे आणि तुम्हाला आताच आम्ही फॉरवर्ड करू शकतो काय काही त्याच्यामध्ये अडचण. ओके सर सर कधी कधी एखाद्या वेळेस काही असं म्हणजे सर म्हणजे शेतकरी असा प्रश्न विचारतो की मला त्याचं म्हणजे माझ्याकडे सडनली उत्तर नसतं पण मी त्याला सांगतो की बाबा मी तुला काही 1-2 दिवस दे मी सरांना विचारून सांगतो असं काही सिस्टम आहे का जेणेकरून तुमच्याशी किंवा मग तुमच्या टीमशी कोणासोबत कॉन्टॅक्ट करून ते प्रश्न सॉल्व्ह करून मी त्याला उत्तर देऊ शकतो असं काही. खूप
छान प्रश्न विचारला की भी एक कॉन्टॅक्ट नंबर आहे काय असं आहे का, तर ते ऍप वरच ते आहे. तुम्हाला ऍप वर शेतकऱ्याला डायरेक्ट विचारता येणार. आता एकदम सोपी सिस्टम आहे. एक 5-7 दिवसामध्ये आपण ऍपला लॉन्च करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सर्व सिस्टम समजून घेऊ. त्याच्यावर त्यांनी ते एफपीओ चा कॉन्टॅक्ट करू शकता, ते आमचा कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऍप वर डायरेक्ट पण ते सिम्पल आपल्या भाषेमध्ये ते आपण जसं SMS टाईप करतो ना असं त्यांनी टाईप करून पाठवलं तरी पण आम्हाला कळेल. स्वतः शेतामध्ये काय रोग दिसले, काय अडचण असली, त्याचा फोटो काढा, ऍपवर अपलोड करा, आम्हाला ते आपोआप येऊन जाणार आणि त्याचं उत्तर आमच्या जे विशेषज्ञ आहे त्यांचा विचारून आम्ही त्यांना उत्तर पण देणार. हवामानाचं जे आहे त्यांना माहिती ऍपवर आपोआप मिळून जाणार आहे. फायदा ऍपने त्यांना होणार आहे. ओके, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी सर्वच असणार त्याचं. ओके सर. नाही मी विचारलं जस्ट असं, मला म्हणजे ऍप आल्यानंतर तर सगळ्या गोष्टी होतील ना, कारण की हा सर्व उत्तर आपल्याकडे नसतात तर तुम्ही आमचा कॉन्टॅक्ट कोणाचा करावा. तुम्ही राजेंद्र भाऊला किंवा मला केव्हाही आता फोन करू शकता, पण पुढे जाऊन तर एकदम सोपं प्रोसेस होऊन जाणार नेक्स्ट वीक पासून आणि ऍपच आपला हे राहणार आहे. त्याचं वर पण काय असलं तर आम्ही आहोतच तुमच्यासाठी, है ना सर. ओके सर, खूप खूप आभार काकासाहेब साबले आणि संदीप भाऊ साबले एफपीओ.